देखो एक्टिंग एक्टिंग है एक्टिंग एक्टिंग नहीं है उनकी एक्टिंग देखो एक्टिंग एक्टिंग का कीड़ा है एक्टिंग का कीड़ा है एक्टिंग नहीं आमचं मी खूप दिवस झालं मम्मीला भेटले नाही उठले उठले डायरेक्ट मम्मीला इथं बोलवलं मी किती दिवस झाले आपल्याला आता तर मंगळवार असं भेटलो नाही ना उठल्या उठल्या तीन तारखेला आलते मम्मी पप्पा हे गेले होते नाही चार तारखेला गेले होते आज 9 तारीख आहे आज आमची अॅनिव्हर्सरी एंगेजमेंट एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आमची किती वर्षाची 28 पोट टाकायचं मला जुना बाई 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 साधी पोळी माझी आहे काय काय ते असं करते ते ते मुलगी अशी करते आईला ना तुला अशी करते आज काय खायचं कॉन्टेंट आज काय खायचं इडले कोण खायचे रंगोली संपत आली तरी अजून इथेच बसली ही तिला रंगोली खूप आवडते आम्हाला पण आवडते हिच्यामुळे शनिवार सकाळ रंगोली आणि चहा अगले हफ्ते फिर मिलेंगे तब तक के लिए बाय खूप एवढे झाले होते एवढे केले आता आणि यार किती छान वाटतंय एक मिनिट दाखवतेच मी आणि माझ्या पप्पांना हा हेअर कट खूप आवडतो माझा तेरे नाव आई आपण किती छान दिसतोय शनोडी माझी मनोडी आणि दीदीला जरा दीदी माझ्यावर जरा हे होती वाव इन्स्पायर सो ब्युटिफुल यार इन्स्पायर बाय तेरे नाव तेरे नाव तिने सलमान खानचा फोटो दाखवला लहानपणापासून माझी इच्छा होती सलमान खानचा कट करायची सलमान खानचा फोटो दाखवला आता आणि म्हणजे सेम डिटो डिटो पाहिजे डिटो असा कट केला आणि काय मला सोडून इडली काय दिली यार हाय इडली एक वाज दिली आणि मी असे लेंथ पण हे केले कट केले आता तुझ्यासाठी मी कोणाची हाट पाहते काय नाही कुठे आणि तुला काय म्हणायचंय आता जरा लॉंग मध्ये काय ना मी खूप खुश आहे त्याच कारण लवकरच तुम्हाला कळेल मी खूप दुःख खाते त्याच पण कारण लवकरच कळेल मी खूपच छान दिसते आज
कोण म्हणलं तुला? मी म्हणते आज मी बोलले स्वतःची तारीफ स्वतः करा, कोणी नाही म्हणलं तरी कोणाची गरज नाही. मला कळलं कोण म्हणलं. आता पिस्तूल यायला नाही बोलली. ओ ती म्हणली वाव किती छान दिसते आकांक्षा. दहा बरं तुला तेरे नामला पण ती तुला कशी आला. तिला गलीत राहायचं म्हणल्यावर ती काय बोलू शकत नाही. काय बाप्पा दीदीने ना इडली सांबर आणि वर थोडीशी चटणी आम्ही असं खातो. हिने मला करून दिलेलं आहे तर मी आता खाते. पहिले चेंज करते. काय बोललीस तू? परत म्हणून नको दिलं नाही. होय मग काय एवढं दिलंय तुला सर्व करून. माझ्यासारखं सर्व कोणी करू शकत नाही. मी आज खूपच खुश आहे. आणि मी आयब्रो पण केलेत आम्ही दोघींनी. कारण की आम्ही पुण्याला अजिबात आयब्रो करत नाही चिंचवडला. कारण की आम्हाला तिथं खूप घाण एक्सपिरियन्स आला त्यामुळे ना आम्ही काय तिथं करतच नाही. इथं आमची ठरलेली आम्ही वन डे येऊ शकतो. इकडं रिटर्न जाऊ शकते मी परत. किती मस्त दिसत बघ ना. हा ना एकदम माझे आयब्रो मस्त झालं. दिसत उरी व माझे आयब्रो ह्यावेळेस मस्त झालेलं. आणि टिकली आता गेलेली आहे तर टिकली लावते कारण की मला टिकली खूप आवडती. आणि चलो पप्पा काय म्हणणे. काय ते गोळ केलता सगळा तू काय करला का? हा ना माझे कट बसला होता. फुकट गेले दोऱ्याला दिसतंय का बघा. दोऱ्याने नाही ते दुसऱ्यानेच कापलं होतं मी. दोरा फुकट गेला आमचा. होय आता कशी दिसते? आता दर महिन्याला तेच जा येणार ना. आणि माझ्या पप्पाला आहे ना माझा कट हा खूप आवडतो तर मम्मीला पण म्हणले ते तू कर तसा कट. नको पण आता ते काय 50 वर्षच झाले. असं देखील त्याला काय होते तेव्हा पहिले संध्याचे आमचे असेच काही होते. आणि पप्पा आहेत ना म्हणजे आम्ही पप्पांना सगळं विचारून करतो. आता हा कट कट आहे ना मी माझ्याच मनाने केला होता पण घरी आल्यावर पप्पांना मी दाखवला तर पप्पांना खूप आवडला त्यामुळे मी वाचले नाही तर मी बोलणी खाल्ली असती. मग काय बरोबर आहे. पण दीदी दीदीला करू दे का हा सकट. मला सगळी सूट आहे त्यामुळे ना. इंडियन फादर बी लाईक ले पण नाही सूट म्हणजे तुम्हाला कळलं का काय बोलायचं त्यांना. चलो बाई मी खाते आता मला खूप भूक लागली. सकाळी खाल्लेले पण त्याच्या खाल्लं पण नाही. प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा या व्यक्तियों को मोदी के लिए मोदी 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 और प्रत्यक्ष रूप से क्या बघा ही आकांक्षा लहानपणापासून हिला असली सवय बघा. भजी करायची असली की अशी म्हणायची चाटलं द्या मला आणि आज एवढी मोठी झाली तरी अजून बघ चालूच आहे. आणि त्याच्यामुळे काय होते संध्या आमची मंडळी पीठ मुद्दाम ठेवायची जास्त तिला आवडतं म्हणून. आणि स्वच्छ करते ती भांडी. भांडी पण स्वच्छ करते हे धुवायला पण लागत नाही. बघा हे आता तुम्हाला नंतर मी दाखवतो. हे बघा हे आणि भजीपेक्षा हे खूप छान लागतं. तुम्ही मोठे झाले म्हणून लहानपणीचे सवय मोडू नका. हे बघा दाखवले ते ऑलरेडी. काय नाही आज पोरी आल्या छान वाटलं. काल काल आल्या आज काल राहिल्या आज राहिल्या तर उद्या चालले. काय नाही आता जातील तर वाईट वाटत फक्त. घर भरले असल्यावर बघा कसं घर भरले. समज रे चिडचिड. अरे कहना क्या चाहते हो? पप्पांची होती माझी नाही. मानसी भजी गेली मस्त पैकी. कितीतरी दिवसांनी भजी गिरी जात सगळ्या 10 माणूस खा रे बघा. आता माझ्या हातचा आवडतो मिरच्या भजी माझी आयडिया नव्हती. आणि आज ब्रेड पण आणलेत बघायचं ब्रेड. आणि मस्त पैकी आम्ही त्यांच्या करणार आहे ब्रेड आणि भजी. मिरच्या इतक्या तिखट मिरच्या मस्त एकदम एवढ्या तिखट मिरच्या. आणि मला मिरच्या फार आवडतात. आणि मिरच्या नेहमी तुम्ही
डोळ्यात उडलं ना तर फार आगाव होते. ते नवीनच रेसिपी मला कळली आज तिथे. मी आजच बघितली लक्षात ठेव. आणि ही रेसिपी तुझी ही मिरची टाकायचं पालकीचं हे टाकायचं असं करायचं. चला भांड दाखवा भांड दाखवा भांड दाखवा. इकडे बघा इकडे बघा भांड बघू बघू. अरे वाव छान उभा व्हिडिओ पप्पा. आडवा आडवा लोक अशी मानवा बघा. ते पण अजून ते खाऊन टाकेल. चल बाय. आणि आकांक्षा मला सारखी राग होती. उभा व्हिडिओ करू नका आडवा करू नका. अहो आम्हाला पण त्यातलं ज्ञान आहे पण काय होतं तिचं पातेलं दिसणार म्हणून मी उभा केला म्हणून आडवा करणार होतो. पण तेवढ्यात ती मला बोललीच म्हणजे कुणाला बोलायचं सोडत नाही ती. आणि हाच तिचा स्वभाव थोडासा मला नडतो. बाकी सगळं चांगले पण बोलते लगेच. हो का कशी तिला पटते ना. मला काय पटत नाहीये. मी कुणाला पण काय बोलत नाही. मला जे वाटत तेच मी करते. नाही पण थोडस लोकांचं पण ऐक का म्हणजे थोडा कमीपणा घ्यावा. कमीपणा घेतेच की सगळीकडे मम्मी पप्पा बरोबर कमीपणा थोडा पाहिजेच. कमीपणा घेते बाकीच इट्स ऑल राईट. बाकीकडे कमीपणा घ्यायचा फक्त मम्मी पप्पा ते तर मी घेते. यस यू आर राईट. बाय. मस्त खेकडा भाजी केलेत या खायला आणि पावसाचं वातावरण झाले या खायला. बाय. 1000 years later. काय जबरदस्त व्ह्यू आहे. पहिल्यांदा व्ह्यू बघितला असा. ते कोणत्या तरी घाटात असंच धुकं असतं सकाळ सकाळ पप्पा आज मुंबईचा म्हणजे लेच घाण ट्राफिक आहे. हडप सरला नाही काय आहे फुलवंतरवाडीचा पूल. हा जबरदस्त अवघडच झाले आता तर लोक ह्याच्यावरून जातात इकडून बघू काय होत. लोक निघल असं वाटतंय. हे माघारी फिरलेले आहेत नाही ते तिकडून आलेत येतात. इकडून पण येतात लोक ह्या साईडने आणि इथून ते दिसतंय ना ते त्यातून त्याच्यावरनं जात आहेत लोक. पण आम्हाला रिस्क नाही घ्यायची कारण की आताच मी खड्ड्या खड्ड्यात आले पारले डेंजर. गाईज आम्ही आलेलो आहे चिंचवडला आणि आता माझे 10:10 कमी आहेत आणि मी आता पळते पटापट कारण की मला आता 10 मिनिटंच राहिलं निघायला. तर मी सगळं आवरलं आहे माझंच फक्त. आज तर आंघोळ पण नाही केली वाटतंय का आंघोळ केली नाही आहे. आणि मी माझे फर्स्ट पहिले हेअरस्टाईल होते तशी टाईप मी आता हेअरस्टाईल केली कारण की फ्लिक्स कट आहे माझा. तर मला आज खूप इरिटेट नको आहे आजच्या दिवशी कारण की खूप सकाळपासून इरिटेट झालं. तुम्ही बघितलंच असेल ह्या मागच्या क्लिप
आम्ही ज्या रूटने येतो कोरेगाव पार्क वरून, तर तो रोड बंद होता पावसामुळे, सगळीकडे ट्रॅफिक झालं होतं, म्हणजे खूपच डेंजरवाली हालत झाली होती आमची. पण आम्ही आलो पुण्यामधून आणि खूप डेंजर, म्हणजे खूपच डेंजर झालं. आज उशीर पण झाला, पण स्टील दीदीची बस पण गेली आणि ती आता दुसऱ्या बसने गेली. पोचल, आय होप पोचल लवकर ती 10 वाजेपर्यंत. आणि मला पण आता निघायचं आहे. आणि गाडी चालून चालून हालत एवढी बेकार झाली ना, म्हणजे इथं असं अख्खा पसारा टाकून दिला मी, की जर तुम्हाला असं मागोदीच असेल तसंच इथं मी खाली पण कपडे सगळे टाकलेत. आणि आता हे कूट दिलं आहे मम्मीनी आणि भाज्या दिल्यात. आता भाज्या उघड्या करून ठेवते फक्त, कारण की डिक्कीत गरम होतं ना, मग पाणी सुटतं. आणि आम्ही जाताना हे मी उशा कवर बेडशीट सगळं धुवून गेलते. आणि तिकडं आम्ही सतरंजा नेल्या होत्या ह्याला धुवायला, तिकडून त्या धुवायला टाकल्या इथल्या आणि तिकडच्या आणल्या इकडं, कारण की इथं काय धुवायला जागा नाही, एवढी वाळायला पण नाही जागा. तर आता चलो फटाफट निघते, खूप उशीर नको व्हायला उगच. खूप कंटाळा आलाय, पण आता काय करणार यार, जावं तर लागणार, म्हणजे खूपच कंटाळा आलाय तसं तर, कारण की गाडी चालूनच हालत माझी बेकार झाली आज. चलो संध्याकाळी भेटूया दुपारी, आल्यावर पहिले मी झोपणार आहे. आता हे निघते काय माहिती, पण जाऊ दे क्लचर लावून जाते. चलो पाऊस नको यायला, रेनकोट आहे तसा, पण तोंडावर खूप पाऊस लागतो. चलो बाय बाय.